नमस्कार, मी अशोक सोनवणे सुजान पालकत्व या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. कालच आपण झोप न येण्याची कारणं कोणती आहेत यावर एक व्हिडिओ पाहिला होता. आज आपण झोप येण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्या यावर चर्चा करणार आहोत. बघा, सुरुवातीला आपण झोप न येण्याची सात कारणं काल आपण पाहिली होती, ती कारणं कोणती आहेत याची एकदा उजळणी करूया. आपल्या झोपेची वेळ निश्चित नसणे, काळजी, टेन्शन, ताणतणाव, आपल्या मनामध्ये नाराजी असणे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती असणे, अशा विचारामुळे सुद्धा आपल्याला झोप येत नाही. स्वतःच्या विचाराला किंवा स्वतःच्या मताला किंवा स्वतःचा जो स्वाभिमान असतो त्या स्वाभिमानाला किंवा आपला जो निर्णय असतो त्या निर्णयाला आपल्याला कुठेही किंमत भेटत नाही. मग ते घर असो, कुटुंब असो, मित्रपरिवार असो किंवा समाज असो, अशा वेळेस आपली घुमसट होते. आणि ही जर घुमसट होत असेल तर आपल्याला रात्री शांत आणि चांगली झोप येईल. जर आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये जर आपण आपल्या व्यायामाला महत्त्व दिलं नसेल, आपण बरोबर व्यायाम करत नसेल किंवा आपलं काम हे बैठे काम जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला रात्रीची झोप चांगली येत नाही. सोबतच वेगवेगळ्या शारीरिक व्याधीमुळे आपल्याला पुरेशी झोप येत नसते. तसेच भविष्यातील यशापयश किंवा एक स्वतःची जी सुरक्षितता असते ती सुरक्षितता जर आपल्याला वाटत नसेल तर आपल्याला रात्रीची झोप येत नाही. सोबतच मेंदूमध्ये झोपेस आवश्यक जी रसायनं असतात ती रसायनं जर कमी प्रमाणामध्ये माझ्या मेंदूमधून स्त्रावली तर सुद्धा आपल्याला झोप येत नाही. ही झोप न येण्याची कारणं आहेत. आता झोप चांगली आली पाहिजे याकरिता आपण नेमकं कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याच्यावर आता आपण थोडीशी चर्चा करूया. बघा, झोप तर खूप महत्त्वाची आहे, परंतु जर ती येत नसती तर आली पाहिजे हे पण खूप महत्त्वाचं आहे. मग ती येण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करायच्या त्यावर आता आपण चर्चा करणार आहोत. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा आणि दररोज करता येईल असा उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी खोबऱ्याच्या तेलाने डोक्याची मालिश करावी, डोक्याचा मसाज करावा. बघा, सरळ जरी आपल्या कोणी डोक्यामध्ये हात फिरवलं तर खूप आपल्याला शांत वाटतं. का शांत वाटतं आपल्याला माहीत आहे का? जेव्हा आपल्याजवळची व्यक्ती आपल्या डोक्याचा मसाज करेल किंवा डोक्याची सहज जर केसामध्ये हात फिरवला तर आपल्या मेंदूमधील पियुषी ग्रंथीतून ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन स्त्रावत असतो आणि हा हार्मोन स्त्रावला की आपल्याला खूप शांत वाटतं, आपली सहनशीलता वाढते, आपलं पूर्ण मन, मेंदू, शरीर हे शांत पडतं. कशामुळं? हा ऑक्सिटोसिन हार्मोनचा परिणाम असतो. मग जर दररोज आपण संध्याकाळी किंवा रात्री झोपताना जर तेल आणि डोक्याची मालिश केली तर झोप कशाला म्हणतात? आपलं आंतरइंद्रिय वगळता इतर इंद्रिय त्यांचं काम थांबवतात, ते शांत होतात. मग जेव्हा आपल्या डोक्याची मालिश केली जाते तेव्हा आपल्या शरीराची, आपल्या मेंदूची जी वेगवेगळी इंद्रिय आहेत ही सर्व इंद्रिय शांत राहतात, शांत पडतात, त्यांचं काम शांत होतं. त्यामुळं आपल्याला शांततेनं झोप येण्यास मदत होते. त्यामुळं दररोज नियमित तेलानं मालिश हा केलाच पाहिजे. आता दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे घरातील लाईट झोपण्याच्या अगोदर 10-15 मिनिट अगोदरच बंद करून ठेवावा. का? आपली डोळे अंधार पडला की आपल्या मेंदूतील ग्रंथीला आदेश देतात की आता अंधार पडला, आता झोपायला पाहिजे. मग आपल्या मेंदूमधील ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथीतून मेलाटोनिन नावाचा हा हार्मोन बाहेर पडतो. आपल्या मेंदूमध्ये पिनियल नावाची एकदम तांदळाच्या आकाराची छोटीशी ग्रंथी असते, या ग्रंथीमधून मेलाटोनिन नावाचा हार्मोन बाहेर पडत असतो. मग हा हार्मोन बाहेर पडण्यासाठी आपली डोळे आता अंधार पडला, आता झोपलं पाहिजे असा मेसेज आपल्या पिनियल या ग्रंथीला देतात. मग या पिनियल या ग्रंथीमधून मेलाटोनिन नावाचा हार्मोन बाहेर पडतो आणि मग आपल्याला झोप लागते. त्यामुळं आपण झोपण्याच्या अगोदर आपल्या घरातील, आपल्या बेडरूममधील लाईट बंद करावे, जेणेकरून डोळे आपल्या मेंदूतील पिलियन या ग्रंथीला मेसेज देतील आणि त्यामुळे मेलाटोनिन नावाचा हार्मोन बाहेर पडेल आणि आपल्याला चांगली झोप येईल. यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तिसरी उपाययोजना म्हणजे मोबाईलचा वापर हा प्रमाणात करावा, अतिप्रमाणात वापर करू नये. का? कारण आपले डोळे आपल्या मेंदूतील पिनियल ग्लँडला कोणता आदेश देतात? आता अंधार पडला आहे, आता आपण झोपलं पाहिजे. जेव्हा आपले डोळे आपल्या मेंदूतील पिनियल ग्लँडला असा मेसेज देतील तेव्हा आपल्या मेंदूतील पिनियल ग्रंथी काय करते? मेलाटोनिन नावाचा हार्मोन बाहेर पडते की त्या हार्मोनचा परिणाम म्हणून आपल्याला झोप येत असते. परंतु आपल्या मोबाईलचा जो ब्ल्यू लाईट असतो, आपल्या टी व्हीचा जो ब्ल्यू लाईट असतो, या लाईटमुळं आपली डोळे आपल्या पिनियल ग्लँडला मेसेज देऊ शकत नाहीत. त्यामुळं आपल्याला लवकर झोप येत नाही किंवा शांततेत झोप येत नाही.
त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, एक तर मोबाईलचा टी व्हीचा वापर मर्यादित करावा लागेल, नाहीतर आजकाल सर्वच्या सर्व अँड्रॉईड मोबाईलमध्ये एक सेटिंग आलेली आहे, त्या सेटिंगचा आपल्याला विचार करावा लागेल. जर आपल्या मोबाईलच्या सेटिंग आपण बरोबर केल्या तर आपल्याला झोपण्यास मदत होते. कोणती सेटिंग आहे तुम्हाला माहीत आहे का? हां, आपल्या मोबाईलमध्ये ब्ल्यू लाईट फिल्टर नावाचं एक सॉफ्टवेअर असतं, त्या सॉफ्टवेअरला जर क्लिक केलं तर आपल्या मोबाईलची ब्ल्यू लाईट बंद होतो. किंवा प्ले स्टोअरवर ब्ल्यू लाईट फिल्टर नावाचे वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत, ते तो त्यातील एखादा ॲप्लिकेशन डाउनलोड करावा आणि ब्ल्यू लाईट फिल्टर हे आपलं ॲक्टिव्ह ठेवावं. जर आपण रात्री हे आपलं ब्ल्यू लाईट फिल्टर ॲक्टिव्ह ठेवलं तर लवकरच आपले डोळे आपल्या मेंदूतील पिनियल ग्लँडला मेसेज देतात की आता अंधार झाला तर झोपलं पाहिजे. मग त्या ग्रंथीमधून मेलाटोनिन नावाचा हार्मोन्स बाहेर पडतो आणि त्या हार्मोनचा इफेक्ट म्हणून आपल्याला चांगली झोप येते. त्यामुळं मोबाईलमध्ये कोणती सेटिंग करावी हे खूप महत्त्वाचं आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा चौथा उपयोग म्हणजे दररोज झोपण्याआधी 5 मिनिट मेडिटेशन करावं. का मेडिटेशन करावं? कारण आपण मेडिटेशनमध्ये आपल्या मेंदूला, आपल्या मनाला, आपल्या शरीराला शांत करण्याचं काम करत असतो. आपण मेडिटेशनमध्ये जाणीवपूर्वक आपल्या मनाला आणि आपल्या शरीराला शांत करण्याचं काम करत असतो. आणि झोपसुद्धा केव्हा येते? आपली आंतरइंद्रिय वगळता इतर इंद्रियांना जेव्हा शांत वाटेल तेव्हा झोप येते. मग जेव्हा आपण झोपण्याच्या पूर्वी एक 10-15 मिनिट, एक 2 ते 3 मिनिटाचं जरी मेडिटेशन केलं तर त्या मेडिटेशनमध्ये आपला मेंदू आपल्या शरीराला, आपल्या मनाला आदेश देतो की आता तुम्ही शांत व्हा, मला झोपायचं आहे, मला आराम करायचा आहे, तुम्हाला सुद्धा आरामाची आवश्यकता आहे, असा मेंदू मेसेज इतर शरीराच्या सर्व इंद्रियांना देत असतो. त्यामुळं आपल्याला शांत झोप लागते. त्यामुळं दररोज झोपण्याआधी मेडिटेशन हे 5 मिनिट किंवा 2 ते 3 मिनिट केलं पाहिजे. यानंतर सर्वात महत्त्वाचा 5वा उपयोग म्हणजे उपाय म्हणजे संतुलित व्यायाम आणि आहार नियमित घेतला पाहिजे. संतुलित व्यायाम का? आजकाल बैठी कामे आपली जास्त वाढली, थोड्या थोड्या गोष्टीसाठी आपण गाडीचा वापर करतो, चालणं कमी झालं, शारीरिक श्रम कमी झालं, त्यामुळं आपल्याला झोप पुरेशा प्रमाणामध्ये लागत नाही. जर आपल्याला झोप पुरेशा प्रमाणात यायची असेल, जर चांगली शांत झोप घ्यायची असेल तर आपल्याला नित्यनियमाने व्यायाम करावा लागेल, सोबतच संतुलित आहार घ्यावा लागेल. फास्ट फूडला कुठंतरी टाळून सकाळ दुपार संध्याकाळी व्यवस्थित आपलं जेवण झालं पाहिजे. त्या जेवणामधून पुरेसे घटक आपल्या शरीराला, आपल्या मेंदूला भेटले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला शांत झोप लागेल. हे जर 5 उपाययोजना तुम्ही जर व्यवस्थित केल्या तर तुम्हाला शांत झोप लागेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो, आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सोबतच या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा पुढचा व्हिडिओ आपल्या मुलाची चिडचिड का होते, आपली मुलं चिडचिड का करतात, रडारड का करतात, याची चिडचिड कशी कमी करावी यावरचा असेल. मग पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटलं पाहिजे याकरिता बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. एवढंच आज येथे सांगतो आणि आज मी येथेच थांबतो. धन्यवाद.